सात अनेक गोष्टी निष्पन्न होतील. कोण मास्टर माइंड आहे, कुठल्या जातीची लोक आहेत, कुठल्या उद्देशानं आली होती, अशा प्रकारची घटना घडणं म्हणजे सामाजिक सुरक्षेलाच आव्हान दिलं जातं. जे अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती केलेली आहे प्रमुख म्हणून या चौकशीचं माव साहेबांची, आणि सगळ्या गोष्टी समोर येतील. आपण स्वातंत्र्याच्या 75वा अमृत महोत्सव साजरा करतो. ज्या क्रूर भयानक आतंकी आणि अतिरेक्यालाही लाजवणाऱ्या गोष्टी ब्रिटिशाच्या काळात आणि निजामाच्या काळात घडल्या नाहीत, त्या दुर्दैवानं गेल्या 3-4 दिवसामध्ये जिल्ह्यात घडल्यात, अनेक ठिकाणी घडल्यात. सुदैवानं परमेश्वर कृपेनं याच्यामध्ये मनुष्यहानी झाली नाही, अन्यथा बीडच्या इतिहासाला काळीमा फासणारं जो सर्व धर्म समभाव आणि सर्व जाती सलोख्याचा इतिहास आहे, अशी घटना या ठिकाणी आंदोलनाच्या आणि आरक्षणाच्या निमित्तानं घडणं मला वाटतं अतिशय दुर्दैवी बाब आहे. पोलीस तपास, प्रशासन तपास आता करेल, त्याच्यावर भाष्य करण्यावर उचित राहणार नाही. तपासात अनेक गोष्टी निष्पन्न होतील. कोण मास्टर माइंड आहे, कुठल्या जातीची लोक आहेत, कुठल्या उद्देशानं आली होती. उद्देश एक होता का लोकांना जिवंत मारणं, जाळणं, ऑफिस जाळणं, हा उद्देश होता. हे सगळं आता सगळ्या समोर आलेलं आहे आणि प्रशासन पण कायद्याच्या निकषामध्ये चौकटी या गोष्टी करेल. परंतु एक गोष्ट मला सांगायची की अशा प्रकारची घटना घडणं म्हणजे सामाजिक सुरक्षेलाच आव्हान दिलं जातं. आज कोण सुरक्षित आहे मग जर अशा घटना घडत असतील आणि असे पांडे पडत असतील, तर मला वाटतं की अतिशय चिंतेची आणि शोषणीय बाब आहे. आणि त्यामुळं प्रशासनाने ही बाब सरकारच्या आम्ही कानावर घातली, त्यांना विनंती केली आहे. आता त्यांनी कुमावत जे अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती केलेली आहे प्रमुख म्हणून या चौकशीचं माव साहेबांची, आणि सगळ्या गोष्टी समोर येतील असं मला वाटतं. तुम्ही गृहमंत्र्यांनी सुभाष रावसाठी ओबीसीसाठींचा मोर्चा काढला होता, रस्त्यावर केला होता, त्यांना काय वाटतं? नाही, याच्यामध्ये जात आता जे लक्षात येतं की एका जातीचे मुली नाही, अनेक जातीचे याच्यामध्ये आहेत. आंदोलनामध्ये जे नावं येतात समोर प्राथमिक चौकशीमध्ये, त्यामध्ये अनेक जातीचे आहेत. काही टुकार पण आहेत, काही अनेक धंदे करणारे लोक त्याच्यामध्ये आहेत. मग त्यांना हायर करून आणलं, मग त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन आणलं, कशा पद्धती आणलं ते कळत नाही. आणि तसं म्हटलं तर मी कोणाच्या आधारमध्ये नव्हतोच. आपल्या भूमिका अतिशय नेहमी स्पष्ट असतात, सगळ्यांना मदत करायची आपली धोरण होती. आणि 1 लाख मराठा मुंबईला जो मोर्चा आला त्याच्यामध्ये मी तिथे उपस्थित होतो, मी हजर होतो मैदानात. आणि त्यामुळं त्यांना नियमात निकषात बसून आणि टिकणारं आरक्षण मिळावं ही भूमिका सरकारची आमची पण हीच भूमिका आहे. परंतु त्याचा अर्थ असा नाही की असं आंदोलकानं येऊन कोणाची घरं पेटवणं, जीव घेणं, जीव मारणं हा मराठावाद काहीतरी पेटवण्याचा प्रयत्न केला गेला असं वाटतं. हे आता निष्पन्न चौकशीत न होईल, हे मला आता भाष्य त्यावर करता येणार नाही. चौकशी तर निष्पन्न होईल, काय करायचं. प्रकाश सोळंकी यांनी आरोप केला होता की त्यांच्याकडे जो हल्ला झाला, त्यांच्या घरावर जे जाण्याचा प्रकार झाला, तो राजकीय विरोधातून झाला होता. ते आता त्यांना लक्षात आला असं, पण मी जसं आपल्याला म्हटलं की मी त्या सगळ्या गोष्टीची माहिती घेतो. मी कालच आलो आहे, मी माहिती घेऊन अधिक जबाबदारीचं भाष्य मी त्याच वेळेस करू शकतो की ज्यावेळेस मला ही गोष्टी लक्षात येतील. शिरसागर कुटुंबांना टार्गेट केलंय असं वाटतंय का तुम्हाला? शिरसागर कुटुंबाला बीडमध्ये टार्गेट केलंय असं वाटतंय का? तसं तुमचे कार्यकर्ते देखील म्हणतात की शिरसागर कुटुंबाला टार्गेट केलंय, कारण की तुमचं कार्यालय असेल, बंगला असेल आणि तुमचा दूध संघ असेल. म्हणजे इथं झालं तर झालं. आवश्यकता ती संस्था आहे, ती सर्व लोकांची सेवा करणारी संस्था. इथेही 2000 कर्मचारी आहेत शिक्षण संस्थेमध्ये, त्यातले 70% मराठा आहेत, कर्मचारीच मराठा आहेत 70%. त्यामुळं ह्या समाजाला, राजकारणात, समाजकारणात, नोकरीच्या क्षेत्रामध्ये सातत्यानं आपण मदतच केलेली आहे. त्यामुळं तसा काही दुजाभाव किंवा वैरभाव किंवा मनभेद असा नव्हताच, कधीच नव्हता. आणि असं बीड जिल्ह्यात कधी घडलंही नाही, ही पहिली वेळ आहे.
की अशा गोष्टी घडायची, दुर्दैवानं तुम्हाला आम्हाला त्याला सामोरं जायचं, ही पहिली भेट. आता इथे कुमावत साहेबाकडे तपास दिलेला आहे, त्यातनं बघूया आपण काय निष्पन्न होतं.